नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काय ठळक घडामोडी। पूर्वी बांगडा फेक, आता चिकल फेक। हायवेच्या अधिकाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी आमदार नितेश राणेंसह स्वाभिमान आक्रमक। शेडेकर यांना घातली चिखलाची आंघोळ। आमदार नितेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा। अगोदर हायवे अधिकाऱ्यांना अटक करा, मगच आमदारांवर कारवाई करा। स्वाभिमान कार्यकर्त्यांची मागणी। आणि मालवण बसस्थानक इमारतीच्या बांधकामाला परवानगी न मिळाल्याने आमदार वैभव नाईक आक्रमक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट। आता पाहूयात सविस्तर बातम्या। सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क, तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। कणकवली शहरातील हायवेच्या झालेल्या दुर्दशेवरून आमदार नितेश राणे अत्यंत आक्रमक झाले। हायवे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी गडनदी पुलावर चिखलाची आंघोळ घालून शेडेकरांना गडनदी पुलाला बांधून घातले। नगरसेविका मेघा कांगण यांनी शेडेकर यांना हाताचा प्रसाद दिला। आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी बेहत्तर, कणकवलीकरांसाठी जेलमध्ये जाऊ, असा सज्जड दमही आमदार नितेश राणे यांनी शेडेकरांना दिला। पाहुयात या आंदोलनाचे हे एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ। कणकवली शहरातील हायवेचा प्रश्न मागील काही दिवसांपासून ऐरणीवर आला होता। त्यात पावसाची जोरदार सुरुवात झाल्यानंतर हा प्रश्न आणखीनच जटिल बनला। हायवेचे काम सुरू असताना त्याचा सगळ्यात मोठा त्रास कणकवलीकरांना, तसेच हायवेवरून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना, प्रवाशांना होत होता। यावरून मागील काही दिवसांपासून कणकवलीतील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते। आरोप प्रत्यारोपांची ही चिकलफेक सुरू असताना गुरुवारी सकाळी आमदार नितेश राणे यांनी कणकवलीत एंट्री केली। स्थानिक मच्छीमारांना त्रास देणारे मत्स्य अधिकारी वत्स्यांना वटणीवर आणण्यासाठी 2 वर्षापूर्वी आमदार नितेश राणे यांनी आक्रमक होत त्या अधिकाऱ्यांवर बांगडा फेकला होता। अगदी त्याच स्टाईलने कणकवलीत एंट्री करत आमदार नितेश राणे आणि त्यांच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी थेट हायवे प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केली। तेवढ्यावरच न थांबता शेडेकर यांना गडनदीच्या पुलाला बांधण्याचा प्रयत्न केला। सगळ्या आता पिलाचं काम बंद
एक पण भेटतो आता मला एक पण सगळे बुलडोजरचा पिलरचा मार्ग काढून टाकायचे. मला 15 दिवसांमध्ये सर्व्हिस रोड पाहिजे इथे. त्याचवेळी आक्रमक झालेल्या महिला कार्यकर्त्यांनी तर शेडेकर यांना चांगलाच प्रसाद दिला. आमदार नितेश राणे आणि त्यांचे कार्यकर्ते आक्रमक होण्यामागचं नेमकं कारण होतं ते म्हणजे अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा आणि त्यामुळे पूर्ण कणकवली चिखलात गेली होती. चिखलात गेलेल्या कणकवलीत नागरिकांना कसा त्रास होतो हे समजावं म्हणून शेडेकर यांना चिखलातून चालत नाहीत आमदार नितेश राणे यांनी वस्तुस्थिती दाखवली. तत्पूर्वी सकाळी 10 वाजल्यापासूनच आमदार नितेश राणे यांनी स्वतः पायी चालत निखिल हॉटेल पासून गडनदी पुलापर्यंत हायवेच्या सर्व्हिस रोडच्या दुरावस्थेची पाहणी केली. येत्या 15 दिवसात जर सर्व्हिस रोड चांगले केले नाहीत तर तुमची खैर नाही. रोड सेफ्टी आणि सोयी सुविधा होईपर्यंत शहरातील फ्लायओव्हरच्या पिलरचे काम बंद ठेवण्याचा आदेश आमदार नितेश राणे यांनी दिला. यापुढे सुधारणा झाली नाही तर यापेक्षा गंभीर परिणाम होतील. आमच्यावर गुन्हे दाखल केले तरी 72 कणकवलीकरांसाठी जेलमध्ये जाऊ असा सज्जड दमही आमदार नितेश राणे यांनी शेडेकरांना दिला. सगळी कामं तुझी सर्व्हिस रोड आणि हे काम मी रोज 7 वाजता तुझ्यावर इथे येणार आहे. तू अगर उठला ना तू घरात जाऊन तुला घेऊन येईन मी. माझ्या कोळींना घेऊन येईन बरोबर तुझ्या माझ्या. मला हरकत आहे. मी तू आणि कोळी आणि नगराध्यक्ष आणि सीओ रोज सकाळी 7 वाजता राऊंड मारायचं शहराचा. उद्यापासून ठरलं आहे आपलं ओपा काढायचं नाही. आता हे शहर नीट घालायशिवाय तू आणि मी आपण हे दुसऱ्याला बांधलेलो आहे. नाटक नको तुझं आता. नाही तर आता त्या चिपळूणची घटना घडण्यासाठी थांबवू नका. थांबायचं नाही मग घटना झाल्यावर मग तुला शोधत बसायचं. आम्ही लोकांना मरेपर्यंत आम्ही थांबणार नाही. ध्यान लोकांनी खूप दिलं आहे आम्हाला. तुम्हाला लोकांना बाकींच्या सारखे आम्ही वाटतो ना म्हणून तुझी शाळेची अवस्था झाली आहे. पाणी केल्यापेक्षा संबंधित अधिकाऱ्यांना कणकवलीकर रोज जीव मुठी ठेवून कसे राहतात कसे जगतात रोज त्यांच्यावर चालता फिरता जसं माती उडते हा सगळ्या गोष्टी त्याचे अनुभव घाणीचा ते घेत आहेत. याचा अनुभव या संबंधित अधिकाऱ्यांना पण कळलं पाहिजे. स्वतः ते फिरणार AC गाड्यांमध्ये आणि लोक मग जमिनीवर फिरणार लोकांना त्रास होणार. आता तुम्ही आम्ही विकासासाठी हा रस्ता पण द्यायचा आमच्या जागा पण द्यायच्या आणि तुम्ही काम पण नीट करणार नाही हा कुठला न्याय आहे. आणि आत्ता जी चिपळूणची जी काय दुर्दैवी घटना घडली ह्याच्यामुळेच तर घडली. योग्य वेळी अगर तुम्ही ह्या अधिकाऱ्यांना नीट समजवलं नाही ह्या लोकांना धारेवर धरला नाही उद्या लोक मेल्यानंतर हे लोक बरोबर जाहीर करायला येतात 5 लाख 15 लाख. पण वेळ असताना ह्या गोष्टी का करत नाही. आज असंख्य लोकांच्या मोबदला भेटला नाही तरी तुम्ही काम कसे सुरू करतात. ज्या ज्या स्पीडने तुम्ही इकडचे पिलरचं काम करताय हा गोव्यामध्ये सर्व्हिस रोड नीट बनले आहेत तिथे गटार बरोबर बनले आहेत. मग आम्ही लोकांनी काय कमी केलं आहे. आम्ही लोकांना काय मागितलेला रस्ता दिला नाही. आम्ही मागितलेले आमचे घरं दिले नाहीत. कणकवलीकरांनी किती मोठं बलिदान दिलेलं आहे. वर्षानुवर्ष 50-50, 60-60 वर्ष असलेली दुकानं बंद करून या विकासासाठी कणकवलीकर बाजूला झालेले आहेत. हा त्याग कोणासाठी केला. कणकवलीसाठीच केला ना. काय हायवे बनावा
उद्या लोकांचे जे ऍक्सिडेंट व्हायचे ते बंद व्हावे यासाठी हे अटॅक केलेलं आहे. मग ह्यांना अगर ह्या अधिकाऱ्यांना हे कळत नसेल, त्यांना वाटतं की बाकी सगळे विकलेले आहेत आणि आम्ही सगळे विकलेले आहेत, राणेंना विकत घेणं एवढी यांची क्षमता नाही. तुम्ही आमच्या कणकवली आमच्या सिंधुदुर्गाला तसं तसं ठेवा, विकास करा, लोकांचे हक्क द्या, तेव्हाच जाऊन तुम्ही आम्हाला आमचं समाधान आम्ही मानू शकतो एक समजून घ्या. म्हणून आता ह्या पुढे मी छडी घेऊन या हायवेचं काम बघणार आहे. रोज सकाळी 7 वाजता मी तो शेडेकर हायवेचा अधिकारी, पोलीस एक अधिकारी, नगर अध्यक्ष आणि सीओ 7 वाजता रोज इथं फेरफटका मारताना दिसणार आहे. आता छडी घेऊन हा पूर्ण रस्ता करून घेण्याची जबाबदारी माझी आहे. मलाही बघून दे की हे शासकीय यंत्रणा आमच्या विरुद्ध कशी जिंकते. हे एवढे माज आहे ना, यांचा माज कसा काढायचा हे अशी औषधं आमच्याकडे आहेत. आम्ही करू, आम्ही आमचा लढा प्रामाणिक आहे. आम्ही नुकसं दिखावासाठी करत नाही, नुसतं दिखावा करायचा आणि गाड्या घ्यायच्या हे आमचे कार्यक्रम नाही. म्हणून जे काय आता लोकांच्या हितासाठी हा रस्ता नीट झाला पाहिजे, कारण का जुलैमध्ये येणारा पावसाळा हा जीव घेणारा ठरू शकतो. कारण आज अगर 2-3 दिवस जूनमध्ये अगर अशी अवस्था होत असेल तर उद्या जेव्हा जुलैचा पावसाळा येईल तेव्हा काय अवस्था होणार आहे आमच्या कणकवलीची. 15-15, 20-20 दिवस सांगितलेले कामं होत नाही आहेत. म्हणून ह्या पुढे सगळ्या कामाच्या देखरेख करणं, छडी घेऊन बघणं ही माझी जबाबदारी आहे. आम्ही सगळेजण याच्यावर लक्ष ठेवून आहेत, संबंधित यंत्रणेने ती कामं करावीत आणि आम्ही ती कामं करून घेणार. ही जुन्या जागी अतिवृष्टी झाली आणि कणकवली तुंबली, त्यावेळी हायवे प्राधिकरणाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी इथं नव्हता. यापुढे सुद्धा अतिवृष्टी होऊ शकते आणि अशा काही कामं जी आहेत ती कमी होऊ शकते. म्हणून तर ना बाकीचे लोक फक्त राजकारण करणे पुरतेच आहेत, टीका टपणे करणे पुरतेच आहेत, पण मी राजकारणापलीकडे मी एक कणकवलीचा नागरिक आहे. माझ्याही घरामध्ये माझ्याही नातेवाईकांच्या घरात उद्या पाणी जाऊ शकतं. म्हणून राजकारण जाऊन दे बाजूला, आमदार नगर अध्यक्ष खासदार हे जाऊन दे बाजूला, पण कणकवलीचा नागरिक म्हणून स्वतःसाठी तर मी लढू शकतो. मला ज्या शहरावर प्रेम आहे त्याच्यासाठी मी रस्त्यावरून लढू शकतो आणि तेच करणार. म्हणून कारणं देत बसणार नाही, दुसऱ्यांसारखं टीका करत बसणार नाही, दुसऱ्यांना रस्ता देत बसणार नाही. जे करीन स्वतः करीन आणि स्वतःच्या लोकांसाठी करीन. हायवे चौपदरीकरणामध्ये कणकवली शहरातील सर्व्हिस रोडची झालेली दुरावस्था, तुंबलेली गटारं, रस्त्यावरील चिखलाचं साम्राज्य, याचा होत असलेला नागरिकांना, विद्यार्थ्यांना आणि वाहन चालकांना नेहमीचा त्रास, याबद्दलचा उद्रेक जो होता तो आज झाला. आमदार नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमकपणे कणकवली शहरातील सर्व हायवे चौपदरीकरणाच्या झालेल्या दुर्दैवस्थेची पाहणी केली आणि त्यानंतर हायवे उपमंता प्रकाश शेडेकर यांना याच गणिती पुलावरती इथेच चिखलाची आंघोळ घातली अक्षरशः. त्यानंतर स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी इथं प्रकाश शेडेकरांना दोरणे बांधून सुद्धा घातलं होतं. महिला स्वाभिमान कार्यकर्त्या ज्या होत्या त्यासुद्धा झाल्या होत्या आक्रमक आणि त्यांनी सुद्धा पाहणी करत असताना दरम्यान प्रकाश शेडेकर यांना मारहाण केली आहे. एकंदरीतच कणकवलीवासियांना आतापर्यंत झालेला त्रासाचाच हा एक उद्रेक होता असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि याही पुढे जर काही सुधारणा नाही झाली तर यापेक्षाही गंभीर परिणाम होतील असा इशारा जो आहे तो आमदार नितेश राणे यांनी दिलेला आहे. कॅमेरॉन आनंद तांबेसह राजन चव्हाण, सिंधूर लाईव्ह, कणकवली. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क, तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. हायवेच्या दुरावस्थेवरून आमदार नितेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी हायवे उपअभियंता शेडेकर यांच्यावर चिखलफेक केली होती. त्यानंतर शेडेकर यांच्या फिर्यादीनुसार कुडाळ पोलीस ठाण्यात नितेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. यानंतर आमदार नितेश राणे स्वतःहून कणकवली पोलीस ठाण्यात हजर झाले. आमदार नितेश राणेंना अटक होणार असल्याचे कळताच जिल्हाभरातून कार्यकर्ते कणकवलीत दाखल झाले. अगोदर हायवे अधिकाऱ्यांना अटक करा, मगच आमदार नितेश राणेंवर कारवाई करा, असं आक्रमक पवित्रा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी घेतलाय. उपअभियंता शेडेकर मारहाण चिखलफेक प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह 18 जणांना अटक करण्यात आली आहे. यात कणकवली नगराध्यक्ष समीर ललावडे, उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड, बांधकाम सभापती संजय कामतेकर, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, नगरसेवक अभि मुसळे, मेघा गांगण, स्वाभिमान शहराध्यक्ष राकेश राणे, संदीप नलावडे, निखिल आचरेकर, राजन परब, वागदे माजी सरपंच संदीप सावंत, माजी उपसरपंच लोकर, माजी पंचायत समिती उपसभापती बबन हळदिवे, विठ्ठल देसाई, किशोर राणे,
शिवसुंदर देसाई, सचिन पारदिये यांचा समावेश आहे. शेडेकर यांच्या फिर्यादीनुसार यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कणकवलीकर नागरिकांचं हे निवेदन आहे, त्यांच्यावर गुन्हे करून आम्ही सहन करण्याचा प्रकार आहे. आंदोलन अजून पेटेल. आमची मागणी आहे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. आणि किती वेळा मारणी केली होती त्यांना? अजून किती लोक मारायची नोंद काय साहेब? किती ऍक्सिडेंट झाडापर्यंत झाले त्याची नोंद दाखव तुम्ही. आणि अजून पाऊस पडलाच नाही. ऍक्सिडेंट झाला तो घरी जातो, तो काय तक्रार करणार? आता शानदार होतं म्हणून लोकांना कळलं. कणकवली हॉस्पिटल मध्ये आता दोन पेशंट आहेत. आता बोलवा ना त्याला. आता शेडेकरला दुसरा विचार करायचा. शासनाने घेतला का म्हणे? तुम्ही मला कामच नाही करू. तुम्ही आमची मांडले आमचं लोक कणकवली शहरातील हायवे दुरास्त्यावरून आमदार नितेश राणे यांनी हायवे उपमहता शेडेकर यांच्यावर चिकलफेक केल्यानंतर आणि त्यांना धक्काबुक्की झाल्यानंतर मारहाण झाल्यानंतर त्याचे पडसाद आज उमटलेले आहेत. हायवे उपमहता प्रकाश शेडेकर यांनी कुडाळ पोलीस स्थानकामध्ये आमदार नितेश राणे यांनी स्वाभिमान कार्यकर्त्यांच्या विरोधात रिस्तर फिर्याद दाखल केलेली आहे. त्यानुसार आमदार नितेश राणे स्वाभिमान कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आमदार नितेश राणे स्वतःहून कणकवली पोलीस स्थानकामध्ये दाखल झालेले. आपण पाहू शकतो की कणकवली पोलीस स्थानकामध्ये आमदार नितेश राणे दाखल झाल्यानंतर संपूर्ण जिल्हाभरातून स्वाभिमानचे कार्यकर्त्यांनी पदाधिकारी कणकवली पोलीस स्थानकामध्ये एकवटलेले आहेत. कोणत्याही क्षणी आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे आणि या शक्यतेनुसारच संपूर्ण जिल्हाभरातून स्वाभिमानचे कार्यकर्ते जे आहेत ते कणकवली पोलीस स्थानकामध्ये दाखल झालेले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कणकवली पोलीस स्थानकात आणि कणकवली परिसरामध्ये बघितलं तर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात फौजफाटा जो आहे, बंदोबस्त जो आहे, तो पोलिसांचा दाखल करण्यात आला, तैनात करण्यात आलेला आहे आणि कोणत्याही क्षणी अटक झाल्यानंतर पुढे काय करणार सगळ्यांचे कार्यकर्ते याचीच एक प्रकारची धास्ती जी आहे ते पोलीस प्रशासनाला लागून राहिलेली आहे. दरम्यान आमदार नितेश राणे यांच्या आंदोलनाबद्दल माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुझे जो तैनात नितेश ने आंदोलन किया है
पर आंदोलन करते वक्त कई कार्यकर्ता ने अधिकारियों को खिचड़ जो डाली है ये गलत बात है, उसके लिए मैं वो अधिकारियों का मैं माफ़ी मांगता हूँ। मैं कि सरकारी अधिकारियों को इस तरह का मारना पीटना या खिचड़ डालना ये गलत है, ये गलत बात हो गई है। मगर वो हाईवे का जो रास्ता है वो बंद है, बंद है कितने दिनों से, वो कनकौली मार्केट उससे वैसे बंद हो रहा है, इफेक्ट हो रहा है, लोग को तकलीफ हो रही है, इसलिए आंदोलन किया। मगर आंदोलन में ये जो हादसा हुआ वो गलत है। जब बाप माफी मांगता है बिना कसूर तो बेटे को कहना ही होगा, विधायक है, लोगों के लिए काम करना पड़ता है। जब ये ऐसा कुछ हादसा हो जाता है तो आप लोग हाईलाइट कर देते हैं, मगर वहाँ के तकलीफ लोगों की तकलीफ है, वहाँ के लोगों की पूरे जिले का सवाल है। वो गोवा रोड जाता है तो दो स्टेट का सवाल है, ऐसे वक्त रोड सड़क बंद रहे एक दिन दो दिन चार दिन और लोगों की जो हालत होती है उसका जिम्मेदार कौन है, आंसरेबल कौन है, आप बोलिए ना। आप यहाँ पूछते हैं उसके गलती है, उन्होंने खुद के लिए किया, उनको क्या लाभ है उससे, उन्होंने खुद के लिए किया क्या, आम जनता के लिए किया ना, आम जनता के लिए करा और आम जनता नहीं चुनाव भेजा गया है, लेकिन साथी लोग ने जो किया है साथी लोग ने वो गलत है, उसका जिम्मेदार ये भी है, क्योंकि जिम्मेदार इसलिए वो है कि इसने आंदोलन किया, ये नेतृत्व करा। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। मालवण बस स्थानक नवीन इमारतीच्या बांधकामास परवानगी न मिळाल्याने आमदार वैभव नाईक चांगलेच आक्रमक झाले। नगर परिषद आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत फैलावर घेतले। आमदारांच्या आक्रमक पवित्र्यानंतर बांधकामच्या परवानगीसाठी अधिकाऱ्यांची धावपळ उडाली। परवानगी दिली की नाही दे, काय मला परवानगी दिली ना, काय दिली नाही, कोण काय बोलतोय, दिली नाही दिली पैसे पाहिजेत काय तुम्हाला? तुम्ही त्या नोटीस पाहिजे कशा बोलणार चार परवानगी केलाय, तू जेवढा परवानगी दिला तेवढा मी बिल्डिंग बांधतलं माहिती आहे काय मॅडम, तुम्ही काय समजता काय स्वतः की दोन दोन तीन दिन आणखी परवानगी देत नाही, आम्ही कसे आउटपुट कधी केलं बघा, आउटपुट कधी आउटपुट मध्ये केलं बघा, म्हणजे परवानगी तुमच्या कधी कधी मागितली सांगा ना, बघा ना त्या टाईम मध्ये असतात ना कधी मागितली परवानगी, पण ऐसा सांगा वगैरे तारीख सांगा वगैरे मला कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। नेरूर कुडगाव
येथील गोविंद बायोमेडिकल कॉर्पोरेशनच्या वतीने अनधिकृतरित्या रुग्णालयातील टाकाऊ कचरा जाळला जातोय. आरोग्य व शिक्षण सभापती डॉक्टर अनिशा दळवी यांनी नेरूर कुडगाव येथील या प्रकल्पाला भेट दिल्यानंतर ही गंभीर बाब उघड झाली. यावर कारवाईचे संकेत अनिशा दळवी यांनी दिले. नेरूर कुडगाव येथे गोविंद बायोमेडिकल कॉर्पोरेशनचा प्रकल्प आहे. रुग्णालयातील टाकाऊ कचरा येथे जाळला जातो. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशा प्रकारचा कचरा जाळणे हा गुन्हा आहे. गोविंद बायोमेडिकल कॉर्पोरेशन अनधिकृतरित्या हा कचरा जाळत आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती डॉक्टर अनिशा दळवी यांनी या प्रकल्पाला भेट दिली. या भेटीदरम्यान हा गंभीर प्रकार उघड झाला. या संदर्भात डॉक्टर दळवी यांनी या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. या माहितीवरून गेली 3 वर्षे अनधिकृतरित्या रुग्णालयातील टाकाऊ कचरा जाळत असल्याचे उघड झाले. यामुळे या प्रकल्पावर कारवाईचे संकेत डॉक्टर दळवी यांनी दिले आहेत. यावेळी कुडाळ नगर पंचायतीच्या माजी आरोग्य सभापती संध्या तेरसे, आरोग्य सभापती अश्विनी गावडे, बांधकाम सभापती सरोज जाधव, महिला व बालकल्याण सभापती साक्षी सावंत, माजी बांधकाम सभापती सुनील बांदेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कांबळे, आरोग्य सहाय्यक यशवंत आरोसकर, श्री सोमजी आदी उपस्थित होते. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. मळगाव सरपंच गणेश प्रसाद पेडणेकर यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाला. 9 विरुद्ध 3 मतांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी पेडणेकर यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे जाहीर केले. तसेच नवीन सरपंच निवड होईपर्यंत उपसरपंच देवयानी राव यांच्याकडे सरपंच पदाचा अधिभार राहील असंही स्पष्ट केलंय. मळगाव सरपंच गणेश प्रसाद पेडणेकर यांच्यावर इतर ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव घेण्याचे ठरवले होते. त्यानुसार गुरुवारी त्यांच्यावरील अविश्वास ठरावावर ग्रामपंचायत कार्यालयात मतदान घेण्यात आले. यावेळी 13 पैकी 12 सदस्य उपस्थित होते. यात 9 जणांनी पेडणेकर यांच्या विरोधात हातवर करून मतदान केलं तर 3 जणांनी पेडणेकर यांना समर्थन केलं. या अविश्वास ठरावाबाबत पेडणेकर यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व शिवसेनेची मळगाव ग्रामपंचायतीवर अभद्र युती असल्याचा आरोप केला. ही युती फार काळ टिकणार नाही असेही पेडणेकर म्हणाले. तर अविश्वास ठराव हा लोकांच्या भल्यासाठी घेतला असल्याचे सदस्य गजानन सातार्डेकर यांनी सांगितले. अभद्र युती वगैरे असं काही नाही. महत्वाचं म्हणजे आधी ग्रामपंचायत मध्ये पक्षच नसतो तरी सुद्धा सगळे पक्ष एकत्र येऊन किंवा पक्ष बाजूला ठेवून कुठेतरी मळगावचं जे हे आहे ग्रामपंचायतचं काम आहे ते व्यवस्थित चालू राहिलं पाहिजे. कारण कुठेतरी मनमानी होताना दिसत होती. ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेतलं जात नव्हतं. केलेल्या ठरावांची अंमलबजावणी होत नव्हती आणि ती योग्य पद्धतीने व्हावी एवढीच सगळ्या सदस्यांची इच्छा होती. गेली 2 वर्ष आम्ही समजून सांगत होतो पण त्याची दखल घेतली गेली नाही म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. बाकी काय नक्कीच लाद मागणार कारण हा कुठेतरी अभद्र युती आणि खोटारडेपणा करतो. जर सत्यतेने मला खाली समजा मी मला उतरावं लागलं असतं तर मला त्याचं दुःखाला वाटलं नसतं. पण इथे कुठेतरी खोटारडेपणा करून ह्यांनी जे हे काय राजकारण केलंय ते खूप म्हणजे मला ते त्रासदायक वाटते. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून पक्ष संघटना आणखी मजबूत करणार असल्याचं मत नव्याने नियुक्त झालेल्या भाजप शहर अध्यक्ष योगेश पाटकर यांनी व्यक्त केलं. जामसंड येथील भाजप कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे राज्यमंत्री श्री रवींद्र चव्हाण साहेब, माजी आमदार जिल्हाध्यक्ष श्री प्रमोद जटारजी, माजी आमदार श्री अजित गोपटेजी व पक्षातील इतर पदाधिकारी व नेत्यांनी मागील काही दिवसापूर्वी माझी देवगड जामसंडे शहराध्यक्षपदी नियुक्ती केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. नियुक्तीच्या अगदी दुसऱ्या दिवशी सकाळी देवगड तालुक्याचे अध्यक्ष जी संतोषजी किंजवडेकर तसेच जिल्हा सरचिटणीस जयदेवजी कदम
त्याप्रमाणे पक्षाचे नगरसेवक व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांना एकत्र घेऊन आम्ही एक मीटिंग घेतली व त्या मीटिंगमध्ये शहरातील प्रश्नावर चर्चा केली व ते सॉल्व करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी काय करते याबद्दल चर्चा केली. लगेचच संध्याकाळीच त्याच दिवशी संध्याकाळी प्रभाग क्रमांक 1 पासून आम्ही आपल्या कार्याला सुरुवात केली. प्रत्येकाचे त्याच्याप्रमाणे बूथ अध्यक्ष असतात ते बूथ अध्यक्ष कार्यकर्ते यांची गाठीभेटी घेऊन त्या त्या वॉर्डातली समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याप्रमाणे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या विविध योजनांची माहिती त्यांना दिली. काही लोकांना त्याबद्दल माहिती होती, काही लोकांना माहिती नव्हती. ज्यांना माहिती नव्हती त्याप्रमाणे आम्ही ती पोचवण्या तिकडे प्रयत्न केला. अगदी तळागाळापर्यंत जाण्याचा आमचा या ठिकाणी संकल्प आहे. माझा सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी निवड होण्यामागे हाच आहे की पक्ष संघटना ही देवगड जामशांडे शहरामध्ये वाढली पाहिजे. निवडणुकीला अजून खूप वेळ आहे, माझ्याकडे आधी 2 ते 2.5 वर्ष आहेत. नगरपंचायतमध्ये आपला एक ठसा उमटण्याची माझ्याकडे संधी आहे. पक्षाने मलाही संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि असंच मी कार्य उत्तरोत्तर करत राहील याची मी त्यांना ग्वाही. धन्यवाद. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. सिंधुदुर्ग सागरी पर्यटनात महत्वाचा दुवा ठरणारी विजयदुर्ग किल्ला ते मालवण किल्ला बीच या ऐतिहासिक स्थळांना जोडणारी समुद्र मार्गे मिनी ट्रेन सुरू करावी अशी मागणी भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाबा मोरकर, तालुका अध्यक्ष संतोष किंजमडेकर यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय जयकुमारजी रावल साहेब हे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आहेत आणि यांनी पर्यटन मंत्री पदाची धुरा हातात घेतल्यानंतर माननीय माजी आमदार जिल्हाध्यक्ष प्रमोदजी जटरासाहेब यांच्या निमंत्रणाला मान देऊन पूर्णपणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा त्यांनी केला आणि दौरा करत असताना पूर्णपणे त्यांनी विजयदुर्ग किल्ला असेल, देवगड किल्ला असेल, कुणकेश्वरचं बीच असेल, तांबडेचं MTDC असेल, त्यानंतर मालवणपासून इतर सगळं वेंगुर्ला हा पूर्ण जिल्हा त्यांनी पिजून काढून त्यामध्ये काही पर्यटन स्थळ ठिकाणं होती त्याची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी आमच्याकडे काही मागणी केली, तुम्ही पत्रव्यवहार वगैरे करा, त्यानंतर आपण त्यासाठी निधी उपलब्ध करून ज्यावेळेला देता येईल त्या माध्यमातून आपण प्रयत्न करू. म्हणून आम्ही देवगड तालुक्याच्या वतीने, मी असेल, माझ्या तालुक्याचे सरचिटणीस असतील आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आम्ही त्याला एक परवाच आमचे महाराष्ट्र आपले भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष बाबा मोरकर यांनी यांच्यासोबत आणि महाराष्ट्रातील काही या पर्यटनच्या माध्यमातून एक बैठक 1 जुलैला 3 वाजता सादर केली होती ह्याच्यात विधानभवनामध्ये. आणि त्या बैठकीमध्ये स्वतः भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष हे बाबा मोरकर उपस्थित होते आणि त्याचवेळी आम्ही हा पत्रव्यवहार त्यांच्या हातात सुपूर्त केला होता आणि त्या अनुषंगाने जो आमचा विषय आहे तो विषय त्यांनी खरोखरच मनावर जयकुमार रावल साहेबांनी घेतला आहे की तो आमचा विषय असा आहे की पूर्णपणे सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ल्याला हा ऐतिहासिक महत्त्व आहे आणि हा किल्ला बघण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येथे येतात. त्याचप्रमाणे मालवण तालुक्यातील सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला असून या किल्ल्यामधील दरवर्षी लाखो पर्यटक येतात. या दोन्ही किल्ल्यांमधील समुद्रमार्गे अंतर हे 40 किलोमीटर साधारण अंदाजे एवढं होतं आहे आणि या मार्गावर श्री रामेश्वर मंदिर, रेडेबांध बीच, फनसे बीच, पडवणे बीच, देवगड किल्ला, देवगड बंदर, श्री क्षेत्र कुणकेश्वर, मिडबाव बीच व गजबादेवी मंदिर बीच, तांबडेक बीच, आचरा बीच, हडी बीच ही पर्यटनस्थळे या संपूर्ण मार्गाला येतात आणि त्यामुळे आमचे देवगड तालुक्याच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने अशी त्यांच्याकडे विनंती आहे की आमच्या या माध्यमातून, या संपूर्ण सागरी महामार्गाच्या माध्यमातून एक मिनी ट्रेन सुरू करावी आणि मिनी ट्रेन सुरू करण्यासाठी हा जो त्यांना पत्रव्यवहार केला त्यामुळे त्यांनी हिरवा कंदील आम्हाला दिला आहे. त्यांनी सांगितलं की परिपूर्ण प्रस्ताव आणि त्याचा सर्वे करण्यासाठी मी काही दिवसात पालकमंत्री महोदय असतील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आणि आमचे माननीय जिल्हाध्यक्ष प्रमोदजी जटरासाहेब असतील, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण साहेब असतील यांच्यासोबत बसून मी ती एक बैठक लावीन आणि तात्काळ त्या संपूर्ण कामाचं सर्वे करून तात्काळ त्याला निधी देण्याचं मी मान्य केलं. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त अर्चना फाउंडेशनच्या संचालिका अर्चना खारे परब आणि श्री सद्गुरु संगीत विद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठल मंदिर येथे 2 दिवसीय भजन स्पर्धेला बुधवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली। अर्चना फाउंडेशनच्या संचालिका अर्चना खारे परब या समाज उपयोगी अनेक उपक्रम राबवत असतात। संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले होते। कोकणी माणसाला भजनाची असलेली प्रचंड आवड लक्षात घेऊन त्यांनी 2 दिवसीय भजन स्पर्धेचं आयोजन केलं होतं। ही स्पर्धा अर्चना फाउंडेशन आणि श्री सद्गुरु संगीत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठल मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती। या स्पर्धेला स्पर्धकांचा तसेच श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। अर्चना खारे यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असे आहे। त्यांनी असंच कार्य करत राहो अशी इच्छा येथे जमलेल्या मान्यवरांनी आणि नागरिकांनी व्यक्त केली। या गायन स्पर्धेमध्ये पवन पवार प्रथम, विनय वजे द्वितीय, नितीन धामापूरकर तृतीय तर उत्तेजनार्थ हर्षत मेस्त्री प्रथम, मधुरा खानोलकर द्वितीय, देवयानी केसरकर तृतीय असे क्रमांक काढण्यात आले। या स्पर्धेला परीक्षक म्हणून वंदना खांगुर्ले पुणे व सतीश रोजवलकर यांनी काम पाहिले तर संगीत साथ हार्मोनियम निलेश मेस्त्री, तबला किशोर सावंत, नीरज भोसले यांनी दिली तर निवेदक संजय कात्रे हे लाभले। यावेळी विठ्ठल मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी दिलीप नार्वेकर, नगरसेवक आनंद नेवगे, सुरेंद्र बांदेकर, नंदू शिरोडकर, अर्चना फाउंडेशनच्या सदस्य सिद्धी परब आणि रसिक श्रोते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाइव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा। हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट। पूर्वी बांगडा फेक आता चिकल फेक, हायवेच्या अधिकाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी आमदार नितेश राणेंसह स्वाभिमान आक्रमक, शेडेकर यांना घातली चिखलाची आंघोळ। आमदार नितेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा, अगोदर हायवे अधिकाऱ्यांना अटक करा मगच आमदारांवर कारवाई करा, स्वाभिमान कार्यकर्त्यांची मागणी। आणि मालवण बसस्थानक इमारतीच्या बांधकामाला परवानगी न मिळाल्याने आमदार वैभव नाईक आक्रमक। हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट। आता इथेच थांबूया। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज सिंधुदुर्ग लाईव्ह। नमस्कार।